अमित भाईंनी एक गोष्ट अतिशय चांगली सांगितली. अमित भाई म्हणाले, देवेंद्र 10 अपमान सहन कर लेना, राजनीति में अपमान सहन करना पड़ता है, लेकिन बेईमानी नहीं सहन करना. राजनीति में जो बेईमानी सहन करेगा वो राजनीति में कभी टिकता नहीं है. आणि म्हणून ही दगाबाजी होती, असंख्य कार्यकर्त्यांच्या समर्पणाशी दगाबाजी होती, त्यांच्या त्यागाशी दगाबाजी होती. ज्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उद्धवजींचा पक्ष जिंकण्याकरता देखील आपला घाम गाळला, त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता प्रामाणिकपणे उद्धव ठाकरेंचे उमेदवार निवडून यावे म्हणून काम करत होता, ही त्यांच्याशीही बेमानी होती. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मला एकच गोष्ट सांगायची आहे की आज आपण जे करतोय, मी दाखले का सांगितले, याकरता सांगितले, आपण जे करतोय तुमच्या मनात शंका असू देऊ नका, हा धर्म आहे, हा अधर्म नाही आहे. आपल्याला महाभारताने हेच शिकवलंय, हा अधर्म नाही आहे. कर्णाचे कवच कुंडल काढून घेतल्याशिवाय कर्णावर विजय मिळवता येणार नाही हे श्रीकृष्णाला माहिती होतं. आणि म्हणून श्रीकृष्णाने त्या ठिकाणी सांगितलं की कपडे घालून जा. आणि लज्जा रक्षणाचे कपडे घालून कर्ण गेल्यामुळे त्याची कवच कुंडल जी आहेत ती त्याला पूर्ण मिळाली नाही, त्याच्या मांडीवर प्रहार केला दुर्योधनाच्या. कर्णाची कवच कुंडल काढून घेतली. गांधारीकडे जाताना दुर्योधनाला त्या ठिकाणी कपडे घालायला लावले. श्रीकृष्णाने काय काय केलं विचार करा. भीष्माला पराभूत करण्याकरता शिखंडीला उतरवलं. सूर्यास्तानंतर आपल्याला माहिती आहे कशा प्रकारे आपलं चक्र त्या ठिकाणी टाकलं आणि सूर्यास्त भासवला आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्याचा सहार करता आला. आणि सगळ्यात महत्वाचं, द्रोणाचार्यांच्या करता ज्यावेळेस धर्मराज युधिष्ठिरांना सांगितलं की तुम्हाला सांगायचं आहे की अश्वत्थामा गेला, ते म्हणाले मी खोटं बोलणार नाही, मी सांगेन अश्वत्थामा गेला नरोवा कुंजरोवा, म्हणजे नर गेला का कुंजर, म्हणजे नर गेला की हत्ती गेला मला माहिती नाही. कृष्ण एवढे हुशार होते की कृष्णाने काय केलं, कृष्णाने त्यांनी अश्वत्थामा गेला नरोवा कुंजर हे म्हणताना इतक्या जोरात शंख वाजवला की द्रोणाचार्यांना फक्त अश्वत्थामा गेला एवढंच ऐकू आलं, पुढचं काही ऐकू आलं नाही. त्यामुळे महाभारताने सांगितलंय आपल्याला हा अधर्म नाही आहे, ही कूटनीती आहे. जेव्हा जेव्हा बेईमानी होईल तेव्हा तेव्हा कूटनीतीचा वापर करावाच लागेल. असं आहे की आपल्याला परित्राणाय साधुनाम लक्षात आहे, पण विनाशायचे दुष्कृताम हे देखील आपल्याला लक्षात ठेवावंच लागेल. आणि म्हणून अनेक लोक, हे काय एवढं सांगतोय मी, अनेक लोक नैतिकतेचा प्रश्न उपस्थित करतायत. नैतिकता असलीच पाहिजे. आपल्या पक्षामध्ये आपण नैतिकता शिकतो, पण नैतिकतेने राजकारण करण्याकरता राजकारणामध्ये रेलेवंट राहावं लागतं. तुम्ही इरेलेवंट झालात तर तुम्हाला नैतिकता त्या ठिकाणी सांगता येत नाही. आणि म्हणून श्रीकृष्णाला माहिती होतं की कुठे कुठे कूटनीती वापरली तरच आपण या युद्धामध्ये जिंकू शकतो. आणि म्हणून त्या त्यावेळी ती ती कूटनीती वापरण्याचं काम हे श्रीकृष्णाने केलं होतं.